राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने गुरुवारी पंढरपूर मोहोळ रोडवरील पेनूर गावच्या हद्दीत एका बुलेरो वाहनातून 360 लिटर व सोलापूर शहराच्या पथकाने शुक्रवारी 7 रस्ता परिसरात एका ऑटो रिक्षामधून 400 लिटर हातभट्टी दारू जप्त केली. सविस्तर वृत्त असे, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीविरोधात सातत्याने कारवाई केली जात असून याच मोहिमेअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाच्या पथकाने गुरुवारी मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार पंढरपूर मोहोळ रोडवरील पेनूर गावच्या हद्दीतील टोलनाक्याजवळ पाळत ठेवली असता संशयित वाहनाला थांबण्याचा इशारा केला असता वाहन चालक बुलेरो क्रमांक MH 45A 8547 हे चारचाकी वाहन जागीच सोडून पळून गेला. या कारवाईत वाहनातून 4 रबरी ट्यूबमध्ये साठवलेली 360 लिटर हातभट्टी दारू व वाहन असा 4,61,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून फरार आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे, जवान प्रकाश सावंत यांच्या पथकाने पार पाडली. एका अन्य कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारच्या सुमारास सोलापूर शहरातील 7 रस्ता परिसरात संजय तुकाराम कांबळे वय 44 या इसमास बजाज ऑटोरिक्षा क्रमांक MH 13CT 7715 या वाहनातून 4 रबरी ट्यूबमधून 400 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना अटक केली. त्याच्या ताब्यातून 1,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई निरीक्षक जगन्नाथ पाटील, दुय्यम निरीक्षक अंजली सर्वदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, जवान चेतन मनगुंटी, किरण खंदारे यांच्या पथकाने पार पाडली. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 120 गुन्हे नोंदवण्यात आले असून त्यात 38,77,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारू निर्मिती, वाहतूक, विक्री, साठा, बनावट दारू, परराज्यातील दारू याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 व व्हॉट्सअप क्रमांक 84220-011-33 वर संपर्क साधावा असे आवाहन अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितीन धार्मिक यांनी केले आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.